नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आज पंख्यांचं डिझाईन वापरून दोन रंगांमध्ये एक छानसं जॅकेट विणूया अडोतीस इंच छाती आणि चोवीस इंच उंची या मापाचं जॅकेट विणायला मी वापरणार आहे हिरव्या आणि निळ्या रंगाचे फोर प्लाय ॲक्रेलिक धागे प्रत्येकी साधारणपणे दीडशे ग्रॅम चार मिलीमीटर साडेचार मिलीमीटर आणि पाच मिलीमीटर असे तीन क्रोशे हूक कात्री मेजरिंग टेप चार स्टिच मार्कर्स, निळ्या रंगाची पाच बटणं निळ्या रंगाचा शिवणाचा धागा आणि सुई पाच मिलीमीटर हुक आणि हिरव्या रंगाच्या धाग्याने विणायला सुरुवात करूया धाग्याला स्लिपनॉट घालूया आणि दोनशे अकरा साखळी टाके विणूया दोनशे अकरा टाक्यांची ही साखळी तयार आहे आता हुप पासून सातव्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक ट्रिपल क्रोशे विणूया आता एक साखळी टाका विणून इथेच अजून एक ट्रिपल क्रोशे विणूया आता दोन साखळी टाके विणूया आता हूकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया हा असा आता ज्या टाक्यामध्ये ट्रिपल क्रोशे विणले आहेत त्याच टाक्यामध्ये एक ट्रिपल क्रोशे एक साखळी टाका आणि अजून एक ट्रिपल क्रोशे असं विणूया एक ट्रिपल क्रोशे एक साखळी टाका आणि पुन्हा एक ट्रिपल क्रोशे मग दोन साखळी टाके विणून हुकपासून दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे मग पुन्हा एक ट्रिपल क्रोशे एक साखळी टाका आणि एक ट्रिपल क्रोशे असं विणून हा एक फॅन बनला आता पुढचे तीन टाके सोडून घेऊया आणि चौथ्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता एक साखी टाका विणूया आणि पुढचा एक टाका सोडून देऊन त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया ही एक खिडकी बनली आता तीन टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक फॅन विणूया एक ट्रिपल क्रोशे एक साखळी टाका आणि पुन्हा एक ट्रिपल क्रोशे मग दोन साखी टाके विणून हुकपासून दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि आधी ज्या टाक्यामध्ये ट्रिपल क्रोशे विणले आहेत त्याच टाक्यामध्ये एक ट्रिपल क्रोशे एक साखळी टाका आणि एक ट्रिपल क्रोशे पुढचे तीन टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आता एक साखळी टाका विणून पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे हा एक फॅन आणि खिडकीचा पॅटर्न या ओळीच्या शेवटपर्यंत विणचवूया आणि शेवटचे चार टाके उरले की भेटूया आता शेवटच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता तीन साखळी टाके म्हणजे एक डबल क्रोशे आणि अजून तीन साखळी टाके असे एकूण सहा साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया आता या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया एक साखळी टाका विणूया आणि ह्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया ही बघा ही एक खिडकी तयार झाली आता या खालच्या ओळीतल्या खिडकीमध्ये एक फॅन विणूया तयार झाला आता या पुढच्या फॅनच्या डोक्यावर एक खिडकी विणूया सिंगल क्रोशे मध्ये एक डबल क्रोशे विणूया आणि मग एक साखळी टाका विणून पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या ओळीच्या शेवटी भेटूया आता तीन साखळी टाके विणूया आणि ह्या शेवटच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया मात्र तो डबल क्रोशे पूर्ण करताना निळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं तीन साखळी टाके विणूया हा पहिला डबल क्रोशे झाला आता काम वळवून घेऊया आता पहिल्या खिडकीमध्ये एक फॅन विणूया आता पुढच्या फॅनच्या डोक्यावर एक खिडकी विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या ओळीच्या शेवटी भेटूया या शेवटच्या साखळीतले पहिले तीन टाके सोडून पुढच्या म्हणजे चौथ्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता या चौथ्या ओळीपासून दहाव्या ओळीपर्यंत पाच मिलीमीटर क्रोशे हुकनीस विणायचं आहे आर टू आणि आर थ्रीचा पॅटर्न एका आडेक विणत जायचं आहे दोन दोन ओळींनंतर धागा बदलायचा आहे एकूण दहा ओळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया पाच मिलीमीटर क्रोशे हुकनी या एकूण दहा ओळी विणून पूर्ण झाल्या आहेत त्याची रुंदी सहा इंच आहे आता पुढच्या सहा ओळी साडेचार मिलीमीटर क्रोशेहूक वापरून विणूया दर दोन ओळीनंतर धागा बदलायचं लक्षात ठेवा एका आर थ्री आणि आर टू पॅटर्न विणून पुढच्या सहा ओळी पूर्ण करूया आणि मत भेटूया ह्या एकूण सोळा ओळी विणून झाल्या आहेत साधारणपणे नऊ इंच रुंदी आहे आता चार मिलीमीटर हुक वापरून पुढच्या चार ओळी वेणूया आर थ्री आणि आर पॅटर्न एका आडेक वेणत जायचा दर दोन ओळींनंतर धागा बदलायचं लक्षात ठेवायचं पुढच्या चार ओळी वेणून पूर्ण करूया आणि मग भेटूया एकूण वीस ओळी विणून झाल्यावर अकरा इंच रुंदी मिळाली आहे आता साडेचार मिलीमीटर क्रोशेहुकनी आर थ्री आणि आर टू पॅटर्न एका आडेक विणत पुढच्या सहा ओळी विणूया दर दोन ओळीनंतर धागा बदलायचा आता एकूण वीस ओळी म्हणजे चौदा इंच विणून झालं आहे आता बायांसाठी जागा सोडायची आहे आता एका बाजूनी चार फॅन सोडून देऊया आणि पाचव्या फॅनच्या टोकावर एक स्टिच मार्कर घालूया आता दुसऱ्या बाजूलाही तसंच करूया आता या दोन्ही स्टिच मार्करच्या पुढच्या म्हणजे सहाव्या फॅनच्या टोकावर एक एक स्टिच मार्कर घालूया आता पुढच्या बाजूचा पहिला भाग ह्या स्टिचमार्करपर्यंतच विणायचा पुढच्या चार ओळी नेहमीप्रमाणे एकाआडे आर थ्री आणि आर टू पॅटर्न वापरून विणायच्या दर दोन ओळींनंतर धागा बदलायचा आर थ्री पॅटर्न वापरून ही ओळ पूर्ण करूया आणि स्टिचमार्करपाशी भेटूया आता स्टिच मार्कर आहे त्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आता सहा टाके विणूया आणि काम वळवून घेऊया आर टू पॅटर्न वापरून ही ओळ विणूया त्यानंतर पुढच्या दोन ओळी हिरवा धागा वापरून विणूया दुसऱ्या हिरव्या ओळीची शेवटची खिडकी विणूया आणि मग भेटूया आता शेवटच्या साखळीच्या सगळ्यात वरच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया लक्षात घ्या आर टू पॅटर्नमध्ये ओळीच्या शेवटी तीन साखळी टाके विणून मग डबल क्रोशे विणायचा असतो पण इथे तीन साखळी टाके न विणता आपण फक्त एक डबल क्रोशे विणला आहे आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया इथून पुढे गळ्याचा आकार विणायचा आहे शेवटच्या फॅनच्या सिंगल क्रोशेमध्ये हुक घालूया आणि निळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया आता तीन साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया नेहमीप्रमाणे आर थ्री आणि आर टू पॅटर्न एकाआडे एक वापरून ह्या दोन ओळी विणूया आणि दुसऱ्या ओळीचा शेवटचा फॅन विणून झाला की भेटूया आता पुढच्या फॅनच्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आता या शेवटच्या फॅनच्या सिंगल क्रोशेमध्ये हुक खालूया आणि हिरव्या रंगाच्या धाग्याच लूप ओढून घेऊया आता आणि पॅटर्न विणत ह्या दोन ओळी पूर्ण करूया आणि मग भेटूया ह्या ओळीपर्यंत आपण गळ्याकडच्या बाजूचे टाके कमी करत आलो आणि गळ्याला गोलसर आकार दिला इथून पुढच्या आठवळी टाके कमी न करता सरळ विणत जायच्या आहेत शेवटच्या डबल क्रोशेमध्ये हुक घालूया आणि निळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया तीन साखळी टाके विणून काम वळवून घेऊया पहिल्या खिडकीमध्ये नेहमीप्रमाणे पूर्ण फॅन विणायचा नाही त्याच्याऐवजी फक्त एक ट्रिपल क्रोशे विणायचा त्यानंतर दोन साखरे टाके विणून हुक पासून दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आणि मग पुन्हा एक ट्रिपल क्रोशे विणायचा हा अर्धा फॅन झाला आता ही उरलेली ओळ आर थ्री पॅटर्न वापरून पूर्ण करूया त्यानंतर आर टू पॅटर्न वापरून पुढची ओळ पूर्ण करूया आणि पुढच्या ओळीचा शेवटचा फॅन विणून मग भेटूया आता पुढच्या अर्ध्या फॅनवर नेहमीप्रमाणे एक खिडकी वेणूया आता शेवटच्या तीन टाक्यांच्या साखळीतल्या वरच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आर नऊ आणि आर दहाचा पॅटर्न एका आड एक विणत पुढच्या सहा ओळी पूर्ण करूया दर दोन ओळींनंतर धागा बदलायचा पुढच्या सहा ओळी पूर्ण करून मत भेटूया ही चोवीस इंच उंची मिळाली आहे आता असाच पुढचा दुसरा भाग विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया हे बघा पुढचे दोन्ही भाग विणून पूर्ण झाले आता पाठीमागचा भाग विणूया पाठीमागचा उजव्या बाजूचा स्टिच मार्कर काढूया आणि त्या टाक्यामध्ये हुक घालून निळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया तीन साखळी टाके विणूया आणि पहिल्या खिडकीमध्ये एक फॅन विणूया ह्या ओळीमध्ये पुढे आर थ्रीचा पॅटर्न विणत जाऊया आणि पुढच्या स्टिचमार्करपाशी भेटूया आता पुढचा स्टिचमार्कर काढून टाकूया आणि त्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया इथून पुढच्या चौदा ओळी आर टू आणि आर थ्रीचा पॅटर्न एका आडेक विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया पाठीमागच्या एकूण पंधरा ओळी विणून पूर्ण झाल्या आता शेवटची म्हणजे सोळावी ओळ विणताना गळ्याचा पाठीमागचा आकार द्यायचा आहे दोन्ही बाजूंनी तीन फॅन सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या खिडकीमध्ये एक एक स्टिचमार्कर घालूया आता पहिला स्टिच मार्कर येईपर्यंत आर टू पॅटर्न वापरून ही ओळ विणूया आणि पहिल्या पाशी भेटूया आता पहिला स्टिच मार्कर, मार्कर जिथे आहे त्या खिडकीमध्ये एक डबल क्रोशे विणूया आता तीन साखळी टाके विणूया आणि पुढच्या फॅनच्या सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे विणूया पुन्हा तीन साखे टाके विणूया आणि पुढच्या खिडकीच्या एक एक साखळीमध्ये डबल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढचा स्टिच मार्कर येईपर्यंत विणूया आणि पुढचा स्टिच मार्कर असलेल्या खिडकीमध्ये एक डबल क्रोशे विणूया आणि मग भेटूया ह्या दुसऱ्या स्टिचमार्करच्या खिडकीमध्ये एक डबल क्रोशे विणून झाला आता तीन साखळी टाके विणूया आणि पुढच्या फॅनवर नेहमीप्रमाणे एक खिडकी विणूया त्यानंतर नेहमीप्रमाणे आर टू पॅटर्न वापरून हिओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया आता पुढचा आणि मागचा भाग खांद्यांवर जोडूया सिंगल क्रोशे विणून मी हे दोन्ही भाग एकमेकांना जोडणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सुई धाग्याचाही वापर करू शकता आपल्याला हव्या त्या पद्धतीने हे दोन्ही भाग एकमेकांना जोडूया आणि मत भेटूया हे बघा पुढचा आणि मागचा दोन्ही भाग एकमेकांना व्यवस्थित जोडले गेले आता समोरच्या बाजूची बटनपट्टी आणि काजेपट्टी विणूया साडेचार मिलीमीटर क्रोशेहूक वापरून उजव्या खालच्या कोन्यापासून विणायला सुरुवात करूया ह्या कोनातल्या चेनचे खालचे तीन टाके सोडून देऊया आणि चौथ्या टाक्यामध्ये हूक घालूया आता निळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या साखळीमध्ये दोन सिंगल क्रोशे विणूया आता या पुढच्या छोट्या जागेमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया धाग्यांची सुटी टोकं विणत असतानाच विणकामाच्या आत लपवून टाकायची मोठ्या जागेमध्ये तीन सिंगल क्रोशे आणि छोट्या जागेमध्ये एक सिंगल क्रोशे असं विणत जायचं हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि गळ्याच्या कॉर्नरपाशी भेटूया आता ह्या गळ्याच्या कॉर्नरच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया एक साखळी टाका विणूया आणि काम वळवून घेऊया आता पहिल्या टाक्यामध्येच एक सिंगल क्रोशे विणूया आणि मग एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुन्हा एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या ओळीच्या शेवटी भेटूया एक साखे टाका विणून काम बळवून घेऊया इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया ह्या ओळीमध्ये काजे विणूया पहिल्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे विणूया एक साखी टाका विणूया आणि पुढचा एक टाका सोडून देऊन त्याच्या पुढच्या अकरा टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया असे एक साखळी टाका विणून एक टाका सोडून द्यायचा आणि पुढच्या अकरा टाक्यांमध्ये प्रत्येक ही एक सिंगल क्रोशे विणायचा ओळीच्या शेवटी अकरापेक्षा पेक्षा कमी किंवा जास्त टाके जरी असले तरी प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा ही ओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया आता एक साखी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया आता या दुसऱ्या बाजूलाही अशीच बटन पट्टी विणूया त्यामध्ये काजी विणायची नाहीत दुसऱ्या बाजूची बटणपट्टी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया आता खालच्या बाजूची बॉर्डर विणूया एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया ह्या बटनपट्टीच्या पाच ओळींपैकी मधल्या ओळीमध्ये पाच ट्रिपल क्रोशे विणूया हे बघा हे असे आता पुढच्या साखळीच्या जागेमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये म्हणजे फॅनच्या तळाशी पाच ट्रिपल क्रोशे विणूया पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आता पुढच्या खिडकीच्या तळाशी पाच ट्रिपल क्रोशे विणूया पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न विणून ही खालची बॉर्डर पूर्ण करूया आणि मग भेटूया एक साखळी टाका विणूया आणि लूप लांब ओढून हा धागा कापून टाकूया आता गळ्याची बॉर्डर विणूया साडेचार मिलीमीटर क्रोशे हुक या टोकाकडच्या टाक्यामध्ये घालूया आणि निळ्या रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या प्रत्येक ओळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया विणत असताना धाग्याची सुटी टोकं आत लपवून टाकूया आता पुढे एक टाक्याच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे दोन टाक्यांच्या साखळीमध्ये दोन सिंगल क्रोशे आणि तीन टाक्यांच्या साखळीमध्ये तीन सिंगल क्रोशे असं विणत जाऊया विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया आता पुढची ओळ विणूया त्यासाठी एक सिंगल क्रोशे मग एक साखे टाका विणून एक टाका सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा असा पॅटर्न विणून पुढची ओळ पूर्ण करूया आणि मग भेटूया आता तिसरी ओळ विणण्यासाठी चार मिलीमीटर क्रोशे हुक वापरूया एक साखळी टाका विणूया आणि काम वळवून घेऊया आता प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणून ही ओळ पूर्ण करूया आणि मग फेटूया ही बघा गळ्याची बॉर्डर विणून पूर्ण झाली आता दोन्ही भायांची बॉर्डर विणूया गळ्याच्या बॉर्डरप्रमाणेच साडेचार मिलीमीटर क्रोशे हुकनी पहिल्या दोन राऊंड विणायच्या आणि मग चार मिलीमीटर क्रोशे हुकनी शेवटची आणि तिसरी राऊंड विणायची दोन्ही भायांच्या बॉर्डर विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया दोन्ही भायांची बॉर्डर विणून पूर्ण झाली आता बटणं लावूया बटणपट्टीवर बरोबर काज्याच्या समोर बटन ठेवायचं आणि सुई धागा वापरून ते शिवून टाकायचं सगळी बटणं शिवून झाल्यावर मग भेटूया हे बघा हे छानसं जॅकेट विणून तयार आहे हे जॅकेट तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग